वेलकम बैक ऑल द स्टूडेंट्स ऑफ 10th स्टैंडर्ड इंग्लिश एंड मराठी मीडियम. लास्ट टाइम अपन जो पार्ट बघत होतो तो म्हणजे असेक्सुअल रिप्रोडक्शन, अलैंगिक प्रजनन. त्याच्यामध्ये आपण दोन गोष्टी बघितल्या होत्या, बायनरी फ्यूजन किंवा द्विविभाजन आणि मल्टिपल फ्यूजन किंवा बहुविभाजन. बरोबर, कसं होतं ते आपण बघितलं होतं, राईट? एक्झाम्पल्स होते याचे अमीबा, पॅरामोशियम आणि युग्लिना. आता पुढची जी प्रोसेस आहे, द नेक्स्ट प्रोसेस इज बडिंग. नेक्स्ट प्रोसेस इज बडिंग. त्याच्या आधी तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रश्न विचारला आहे, डज द पॅरेंट सेल एक्झिस्ट आफ्टर असेक्शुअल रिप्रोडक्शन फ्यूजन. म्हणजे एकदा विभाजन झालं तर अलैंगिक प्रजननानंतर जनक पेशीचे अस्तित्व राहते का? ज्या सेलपासून पुढच्या दोन सेल बनल्या आहेत तर पहिल्या सेलचं अस्तित्व राहतं का? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की एकाच सेलपासून पुढच्या दोन सेल बनल्या आहेत, या दोन सेलपासून अजून दोन दोन सेल बनल्या आहेत, एकाच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ, आठाच्या सोळा अशा बनल्या आहेत. म्हणजेच सेलचं अस्तित्व, जनक पेशीचं अस्तित्व, पॅरेंट सेलचं अस्तित्व कधीच मिटत नाही. म्हणजे एका अर्थाने इथे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये, बायनरी फ्यूजनमध्ये, ही जी पॅरेंट सेल आहे ही इमॉर्टल आहे, अमर आहे. कारण एकापासून दोन, त्याच दोन सेलपासून नवीन चार, त्याच चारपासून नवीन आठ. म्हणजे जुनी सेल मरतच नाही ना, त्याच सेलपासून नवीन सेल तयार होत आहेत. म्हणजे एका अर्थाने ती कशी आहे, इमॉर्टल. ओके, आता तिसरी जी प्रोसेस आहे, तिसरी जी प्रक्रिया आहे, दॅट इज कॉल्ड ॲज बडिंग. द थर्ड वन इज कॉल्ड ॲज बडिंग, राईट? सो मराठीमध्ये बडिंगला काय म्हणतात? ओके, मराठीमध्ये बडिंगला म्हणतात कलिकायन. मराठी शब्द फार छान आहेत यार, कलिकायन. काही काही शब्द भारी आहेत, राईट? मग आता याच्यामध्ये काय होतं आपण बघू. बडिंगमध्ये आधी मी आकृती काढतो म्हणजे तुम्हाला ते नीट समजेल, आणि त्याच्यानंतर मग आपण लिहून घेऊ, ठीक आहे? एक आकृती काढू आपण इथे. बडिंग कोणामध्ये होतं, तर यीस्ट किंवा किण्वं ज्याला आपण म्हणतो, बरोबर, त्याच्यामध्ये होतं. तर समजा यीस्टची सेल आहे, हे त्याचं न्यूक्लियस म्हणजे केंद्रक. आता काय होतं, तर या यीस्टच्या सेलमध्ये अशी एक आउटग्रोथ तयार होते, हे केंद्रकसुद्धा असं वाढतं, बरोबर. त्याच्यानंतर ही जी बाहेरच्या बाजूने वाढ झालेली आहे हीसुद्धा वाढते, मग हे केंद्रक न्यूक्लियस सेपरेट होतं आणि मग एका सेलपासून दोन सेल तयार होतात, बरोबर. आणि मग या अशा पद्धतीने एकापुढे एक वाढत जातात साखळीच्या स्वरूपात. सो दिस इज बडिंग. ओके, आता ॲक्च्युली याच्यामध्ये काय होतं, तर जी सेल आहे मदर सेल, त्याच्या बाहेरच्या बाजूला एक छोटीशी आउटर ग्रोथ तयार होते, म्हणून त्याला म्हणतात बडिंग. बड म्हणजे कळी, बरोबर. याच्यासाठी एक प्रयोग त्यांनी सांगितला आहे की बाजारातून तुम्ही ॲक्टिव ड्राय यीस्ट पावडर आणा आणि कोनिकल फ्लास्कमध्ये 50 ml कोमट पाणी घ्या, त्याच्यात 5 ग्रॅम ती यीस्ट पावडर टाकायची आणि 10 ग्रॅम साखर टाकायची आणि ते मिश्रण ढवळून मिक्स करून ते 1-1.5 तास एखाद्या चांगल्या वॉर्म उबदार ठिकाणी ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याचा एक छोटासा ड्रॉप घ्यायचा आणि तो मायक्रोस्कोप खाली बघायचा, तर तुम्हाला काय दिसेल, तुम्हाला त्याच्यामध्ये यीस्टच्या ज्या सेल आहेत, ओके, त्या बडिंग करताना दिसतील, बरोबर. ऑकर्स
in yeast, which is a unicellular fungus. Yeast, a unicellular fungus. Okay, ही प्रक्रिया किण्वामध्ये होते. किण्व या एकपेशीय कवकामध्ये, किण्व या एकपेशीय कवकामध्ये होते. कवक म्हणजे बुरशी, फंगस. तर फंगस तुम्ही पाहिलं असेल, फंगस दोन्ही प्रकारचं असतं, युनिसेल्युलर आणि मल्टी सेल्युलर. तर आधी आपण इकडे लिहून घेऊ इंग्लिशमधून आणि नंतर मराठीमधून लिहू. होते कशी प्रोसेस, तर तुम्हाला इथे मी आकृती काढून दाखवलेलं आहे. मायटोसिसच्या पद्धतीने होते, बरोबर. आधी जी मदर सेल आहे त्याच्या भोवती अशी एक बड तयार होते, कळी तयार होते. ही बड वाढते, त्याच वेळेला न्यूक्लियस जे आहे या न्यूक्लियसचं सुद्धा डिव्हिजन होतं. एकापासून दोन न्यूक्लियस तयार होतात, मग त्याच्यानंतर ही जोडली जाते आणि एका सेलवरती दुसरी सेल तयार होते आणि अशा पद्धतीने ते साखळी पद्धतीने वाढत जातं, बरोबर. यीस्ट सेल प्रोड्युसेस टू डॉटर न्यूक्लियाय बाय मायटॉटिक डिव्हिजन. आधी आपण इकडे लिहू, यीस्ट सेल प्रोड्युसेस टू डॉटर न्यूक्लियाय, टू डॉटर न्यूक्लियाय बाय मायटॉटिक डिव्हिजन. ओके, सो एज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग, टू रिप्रोड्यूस बाय बडिंग. ओके, दिस यीस्ट सेल इज कॉल्ड एज पेरेंट सेल. दिस इज पेरेंट सेल, ज्याच्यावरती बड तयार होते ना, हिला म्हणतात पॅरेंट सेल. अ स्मॉल बल्ज अपियर्स ऑन द सर्फेस ऑफ पॅरेंट सेल, दिस इज पॅरेंट सेल. ऑन इट्स सर्फेस अ स्मॉल बल्ज अपियर्स, बल्ज म्हणजे फुगवटा, हां, उंचवटा किंवा फुगवटा. appears which is actually a bud, which is actually a bud. One of the two daughter nuclei enters this bud. हे दो न्यूक्लियस दोन तयार झाले होते ना, मग या दोनपैकी एक न्यूक्लियस त्या बडमध्ये जातं. वन ऑफ द टू डॉटर न्यूक्लियाय एंटर्स इन द बड एंड आफ्टर सफिशियंट ग्रोथ द बड सेपरेट्स फ्रॉम द पेरेंट सेल एंड स्टार्ट टू लिव इंडिपेंडेंटली एज अ डॉटर यीस्ट सेल. आफ्टर sufficient growth the bud separates from parent cell and start independent growth and start living independently. Okay,
वेगळी स्वतंत्र राहायला सुरुवात करते. आता मराठीमध्ये लिहू, आता मराठीमध्ये लिहू आपण. तर याच्यामध्ये आपण लिहिलं आहे की ही प्रक्रिया किण्व या एकपेशीय कवकामध्ये होते. खरं त्याच्यामध्ये आधी काय होतं तर सूत्री विभाजन म्हणजे मायटॉसिस. आधी सूत्री विभाजनाने दोन केंद्रके तयार होतात, दोन केंद्रके तयार होतात. आपण आकृतीमध्ये दाखवलं आहे ना, एका न्यूक्लियस किंवा केंद्रकापासून दोन केंद्रक तयार होतात. कसे? ते सूत्री विभाजनाने. बरोबर. मग ही जी पेशी असते ज्याच्यात दोन केंद्रके तयार झाली आहेत, या पेशीला जनक पेशी म्हणतात, या पेशीला जनक पेशी म्हणतात. ठीक आहे, बरोबर. आता पुढे हिला बारीकसा फुगवटा येतो, फुगवटा येतो. जी कलिका असते त्या पेशीची काय असते? ती कलिका. बरोबर. मग दोन नवजात केंद्रकांपैकी, दोन नवजात केंद्रकांपैकी एक या कलिकेत जातं, कलिकेमध्ये जाते. ओके. मग कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर, कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनक पेशीपासून, जनक पेशीपासून वेगळी होते, ती जनक पेशीपासून वेगळी होते व स्वतंत्र वाढू लागते. स्वतंत्र किण्व म्हणून, किण्व आहे ना ते, बरं, किण्व म्हणून वाढू लागते. ठीक आहे, कळलं? सोपं आहे, सोपं आहे, काहीच नाही त्या प्रोसेसमध्ये. राईट. कोणती प्रोसेस शिकताय तुम्ही? बडिंग म्हणजेच कलिकायन. कोणामध्ये होतं हे? यीस्टमध्ये होतं. यीस्ट काय आहे? युनिसेल्युलर फंगस. कोणामध्ये होतं? किण्व. काय आहे? एकपेशीय कवक. ठीक आहे. कसं होतं? तर आधी दोन न्यूक्लियस बनतात बाय द प्रोसेस ऑफ मायटॉसिस. बरोबर. ज्या सेलमध्ये दोन न्यूक्लियस बनलेले आहेत ती कोणती सेल आहे? इट इज पॅरेंट सेल. त्याच्यावरती मग काय होतं? एक छोटासा बल्ज म्हणजे उंचवटा तयार होतो, फुगवटा तयार होतो, विच इज ॲक्च्युअली अ बड. बरोबर. मग दोनपैकी एक डॉटर न्यूक्लियस या बडमध्ये एंटर होतं आणि मग त्याची वाढ झाल्यानंतर ही बड जी आहे ती सेपरेट होते. बरोबर. आणि इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र राहायला लागते. इट लिव्ज
इंडिपेंडेंट. ओके, मग सूत्री विभाजनाने दोन केंद्रके तयार होतात, बघितलं आपण. ज्या सेलमध्ये तयार होतात मराठीमध्ये तिला जनक पेशी म्हणतात. ओके, तिला बारीकसा फुगवटा येतो, बल्ज. ॲक्च्युली हा फुगवटा म्हणजेच त्याची बड कलिका असते. नंतर दोन नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक याच्यामध्ये जातं आणि नंतर कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर, योग्य वाढ झाल्यानंतर ही जनक पेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र किण्व म्हणून राहायला लागते. ठीक आहे, आता पुढची प्रक्रिया. नेक्स्ट प्रोसेस इज फ्रॅगमेंटेशन. आत्तापर्यंत आपण ज्या प्रोसेस पाहिल्या ना, या सगळ्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होणाऱ्या होत्या. कोणामध्ये? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, एक पेशीय प्राणी. आता आपण ज्या प्रोसेस बघणार आहेत या मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे बहुपेशीय सजीवांमधल्या आहेत. सो पार्ट बी इन दिस, के बी पार्ट याच्यातला आपण बघू आता. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. ओके, ब भाग, बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन. ठीक आहे, पहिलं आहे फ्रॅगमेंटेशन. त्याच्यातला पहिला प्रकार आहे फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन, फ्रॅगमेंट म्हणजे काय? तर तुकडे होणे, तुकडे होणे. तर याच्यामध्ये काय होतं? सिम्पल बघा, आपण मी तुम्हाला आधी डायग्राम आपण नेहमीप्रमाणे काढू म्हणजे समजायला सोपं जातं. ओके, समजा हा स्पायरोगायरा आहे. ओके, या स्पायरोगायराचे तुकडे झाले, बरोबर. हा एक तुकडा आणि हा दुसरा तुकडा. तर काय होईल? या प्रत्येक स्पायरोगायरापासून, म्हणजे या प्रत्येक तुकड्यापासून नवीन स्पायरोगायरा तयार होईल. प्रत्येक तुकड्यापासून नवीन स्पायरोगायरा तयार होईल म्हणून या प्रक्रियेला म्हणतात, दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फ्रॅगमेंटेशन. ओके, अंडरस्टूड? सोपी आहे. स्पायरोगायरा होता, दिस इज पॅरेंट स्पायरोगायरा. या स्पायरोगायराला इथून तुटला, हा ब्रेक झाला, त्याचे दोन तुकडे झाले. या प्रत्येक तुकड्यापासून नवीन स्पायरोगायरा तयार होतो. ओके, द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप इन टू मेनी फ्रॅगमेंट्स. द बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ब्रेक्स अप इन मेनी फ्रॅगमेंट्स अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह ॲज अन इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम. अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह as independent organism. बरोबर, प्रत्येक फ्रॅगमेंट हा
नवीन ऑर्गॅनिझम, स्वतंत्र ऑर्गॅनिझम म्हणून जगायला सुरुवात करतो. राईट, एकदम सोपी प्रोसेस आहे त्याच्यामुळे. एक्झाम्पल आहे स्पायरोगायरा नावाचं अल्गा. ओके, एक्झाम्पल अल्गी म्हणजे शेवाळ. अल्गी लाईक स्पायरोगायरा अँड स्पॉन्ज लाईक सायकॉन. ओके, स्पॉन्जेस लाईक सायकॉन. मग ही प्रोसेस केव्हा होते? जेव्हा या स्पायरोगायराला खूप आनंद होतो. आनंद होतो म्हणजे काय? जेव्हा त्याला खायला भरपूर मिळतं, भरपूर असतं, त्यावेळेला हा स्पायरोगायरा स्वतःचे तुकडे करून घेतो. ओके, का तुकडे करतो? तर त्याचे जे फिलामेंट्स असतात त्याची वाढ खूप लवकर होते, आणि त्याची वाढ खूप जास्त प्रमाणात झाल्यामुळे ते ब्रेक होतात आणि प्रत्येक फिलामेंटपासून नवीन स्पायरोगायरा तयार होतो. ओके, म्हणजेच जेव्हा त्याला खायला भरपूर भेटतं तेव्हा तो स्वतःची वाढ या प्रक्रियेद्वारे करून घेतो. ओके, वेन देअर इज प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रियंट, विथ प्लेंटी ऑफ वॉटर अँड न्यूट्रियंट्स, ग्रोथ ऑफ फ्रॅगमेंट्स किंवा स्पायरोगायरा इज व्हेरी फास्ट अँड दे ब्रेक्स अप. बरोबर, इनटू मेनी स्मॉल फ्रॅगमेंट्स विच ग्रो इनटू न्यू स्पायरोगायरा. किती हुशार असतात बघा, छोटे छोटे प्राणीसुद्धा, वनस्पतीसुद्धा. त्यांना माहिती आहे आता आपल्याला खायला खूप आहे तर आपली स्वतःची वाढ करून घ्या. ते इतकं खातात न्यूट्रिशनमुळे, त्यांचे फायबर्स शेवाळाचं फायबर्सच्या स्वरूपात असतं ना, धाग्या धाग्यांच्या स्वरूपात. ते धागे मोठे होतात, मोठे झाले की ब्रेक होतात, ब्रेक झाले की नवीन स्पायरोगायरा तयार होतो. अशा पद्धतीने त्यांचं रिप्रोडक्शन हे होत असतं. ठीक आहे, आता हीच प्रक्रिया आपल्याला मराठीमध्ये लिहायची आहे. काय होतं याच्यामध्ये? तर जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकड्यापासून नवीन सजीव जगू लागतो. स्पायरोगायरा नावाचं शैवाल ज्याचं उदाहरण आहे स्पायरोगायरा, आणि स्पंज या प्रकारात मोडणारा सायकॉन. बरोबर, हे उदाहरण आपण इकडे पण लिहिलं आहे, ते मराठीतून लिहितो आहे. यांच्यामध्ये ही प्रक्रिया होते. केव्हा होते? तर स्पायरोगायराला जेव्हा तुम्ही नेहमी बघितलं असेल, बघा पावसाळ्यामध्ये शेवाळाची वाढ खूप जास्त होते. उन्हाळ्यात तुम्हाला शेवाळ दिसतं का कुठे? भिंतीवर, जमिनीवर वगैरे.
उन्हाळ्यात दिसत नाही कारण त्याला पाणीच नसतं तेव्हा, पण पावसाळ्यात खूप ठिकाणी शेवाळं जमतं, त्याच्यावरून कधी कधी पाय घसरला तर बरेच जणं पडतातसुद्धा, मग बाकीचे उभे असलेले हसतातसुद्धा, अशा बऱ्याच गमती जमती होत असतात शेवाळामुळे. मग स्पायरोगायराला जेव्हा मुबलक पाणी व अन्न मिळते बरोबर, तेव्हा त्याच्या तंतूची लांबी वाढून ते तुटतात व प्रत्येक तुकड्यापासून नवीन स्पायरोगायरा ची वाढ होते. ओके, सायकॉनमध्ये, सायकॉनमध्ये इथे इंग्लिशमध्ये लिहिलं नाही आहे पण इकडे लिहितो, ॲक्सिडेंटली जर सायकॉन म्हणजे स्पॉन्जेस असे असतात ते साधारण, ओके, समुद्रामध्ये जास्त करून आढळतात, हे स्पंज जर ब्रेक झाले बरोबर, असे जर तुटले तर प्रत्येक तुकड्याची नवीन वाढ होते. अपघाताने ॲक्सिडेंटली सायकॉनचे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यापासून नवीन सायकॉन तयार होतो ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे जे विभाजन आहे ते होतं. कोणामध्ये होतं तर आपण बघितलं, पहिल्यांदा स्पायरोगायरा, दुसरं उदाहरण आपण बघितलं सायकॉन. ओके, आता कसं झालं ही प्रोसेस ते लक्षात आलं ना. आता पुढचा आणि शेवटचा, नाही अजून बाकी आहे. पुढची प्रोसेस आहे रीजनरेशन. ओके, दुसरी जी प्रोसेस आहे ती आहे रीजनरेशन. तुम्ही पाल बघितली आहे का, भिंतीवरची पाल, आपल्या घरामध्ये भिंतीवर पाल असते बघा, त्या पालीची जर शेपटी तुटली, तिला जर वाटलं की स्वतःच्या जीवाला धोका आहे तर ती काय करते, स्वतःची शेपटी तोडून टाकते आणि काही दिवसाने परत त्या शेपटीच्या जागेवर तिला नवीन शेपटी येते. या प्रोसेसला म्हणतात रीजनरेशन बरोबर. परंतु ही प्रक्रिया सगळ्या प्राण्यांमध्ये नाही होत, सगळ्यांमध्येच होऊ शकते. काही एखाद्याचा हात तुटला तर त्याच्यावर नवीन हात उगवेल का, असं नाही होत. फक्त काही छोट्या प्राण्यांमध्ये, प्लॅनारिया नावासारख्या, काही प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया होते. तर प्लॅनॅरियामध्ये सुद्धा काय होतं बघा, आधी नेहमीप्रमाणे आकृती, हा जो प्लॅनॅरिया आहे, ओके, हा पाण्यामध्ये आढळणारा एकदम साधा सजीव आहे, राईट. याच्या शरीराचे कितीही तुकडे झाले तरी याच्या शरीरात अशा सेल असतात ना, की समजा याच्या शरीराचे एवढे तुकडे झाले बरोबर, तर या प्रत्येक तुकड्यापासून, नवीन प्लॅनारिया तयार होऊ शकतो बरोबर. हा तयार झाला, त्याच्यानंतर हा मधला तुकडा होता, याच्यापासून हा वरचा भाग तयार होऊन
इकडे हा प्लॅनारिया तयार झाला, त्याच्यानंतर हा खालचा भाग होता, याच्यापासून वरचा भाग तयार होऊन के हा प्लॅनारिया तयार झाला. अशा पद्धतीने या प्लॅनारियाच्या शरीराचे कितीही तुकडे झाले तरी प्रत्येक तुकड्यापासून नवीन प्लॅनॅरिया प्रोड्यूस होतो. दॅट्स वाय धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज रीजनरेशन. ओके, पण हे सगळ्यांमध्ये होऊ शकतं का? इट इज नॉट पॉसिबल इन ऑल द ऑर्गॅनिझम्स. वाघाचा पाय तुटला तर त्याला नवीन पाय येईल का? येणार नाही. कुत्र्याची शेपटी तुटली, नवीन शेपटी येईल का? नाही येणार. म्हणून ही प्रोसेस कुठे होते? तर ज्यांच्यामध्ये अशा स्पेशल सेल्स आहेत, या प्लॅनॅरियामध्ये अशा स्पेशल सेल्स असतात ज्या सेल्स पूर्ण नवीन प्लॅनॅरिया तयार करू शकतात. राईट? सो प्लॅनॅरियामध्ये हा रिजनरेशनचा प्रकार होतो. अंडर सर्टन सिच्युएशन्स, अंडर सर्टन सिच्युएशन्स प्लॅनारिया अंडर सर्टन सिच्युएशन्स प्लॅनारिया ब्रेक्स अप इट्स बॉडी इंटू टू ऑर मोर पार्ट्स. ब्रेक्सअप इट्स बॉडी इंटू टू ऑर मोर पार्ट्स अँड ईच पार्ट रिजनरेट्स रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी. जेवढे तुकडे झाले ना, प्रत्येक तुकड्यापासून त्याच्या शरीराचा नवीन भाग तयार होऊ शकतो. या प्रोसेसला म्हणतात रीजनरेशन. धिस फॉर्म्स न्यू प्लॅनारिया. ओके, मराठीमध्ये आपण आता याला लिहू. मराठीमध्ये या प्रक्रियेचं नाव आहे पुनर्जनन. बरोबर. प्लॅनेरियासारखे काही प्राणी, आकृती हीच आहे, आकृती काही बदलणार नाही म्हणून एकदाच काढतोय. प्लॅनेरियासारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे दोन किंवा जास्त तुकडे करतात. असं जरुरी नाही की दोनच तुकडे होतील. तुकडे करतात व प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून नवजात प्राणी तयार केले जातात. बरं, यालाच पुनर्जनन म्हणतात. ठीक आहे.
हे झालं पुनर्जनन. आता अजून एक पुढचा प्रकार आहे मुकुलायन, किंवा इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात बडिंग. तुम्ही म्हणाल सर आत्ता तर आपण बडिंग बघितलं, पण आपण जे बडिंग बघितलं ना ते कोणामध्ये होतं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होतं, एक पेशीय. आता हे जे बडिंग आहे हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम लाईक हायड्रा. ओके, तर हायड्रामध्ये काय होतं, इथे आपण छोटीशी आकृती काढू हायड्राची. आता तिसरा प्रकार मुकुलायन. तर हा जो हायड्रा असतो, हा हायड्रा, या हायड्राच्या शरीरावरती एक छोटीशी कळी तयार होते, बरं. या कळीला म्हणतात बड, आणि मग या कळीची वाढ होते, त्याला या हायड्रापासूनच खायला भेटतं, आणि मग त्याची पूर्ण वाढ झाली की मग तो इथून तुटतो आणि नवीन हायड्रा म्हणून त्याचं आयुष्य जगायला लागतो. ठीक आहे, सो दिस इज कॉल्ड ॲज बडिंग इन हायड्रा. ओके, ही प्रोसेस कशी होते ते आपण आता बघू, लिहून घेऊ. सो विल राईट दिस प्रोसेस. फेवरेबल कंडिशनमध्येच होते ही. इन फेवरेबल कंडिशन ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ द बॉडी ऑफ हायड्रा अ बड इज प्रोड्यूस्ड. ओके, दिस ग्रोज अप प्रोग्रेसिवली अँड फॉर्म्स, दिस ग्रोज अँड फॉर्म्स बेबी हायड्रा. Forms small hydra. Okay. Parent hydra supplies nutrition to it. Parent hydra supplies nutrition to it. आणि जेव्हा त्याची ग्रोथ होते it then separates and starts its own life. जेव्हा त्याची वाढ पूर्ण होते तेव्हा तो वेगळा होतो आणि त्याचं स्वतःचं आयुष्य जे आहे ते सुरू करतो. ओके, कळलं. आता हेच आपण मराठीमध्ये लिहू. मुकुलायन पोषक वातावरणामध्ये, पोषक वातावरणात हायड्राच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी, फुगवटा तयार होतो. फुगवटा म्हणजेच मुकुल, बड तयार होतो. त्याची वाढ होऊन छोटा हायड्रा तयार होतो. छोटा
हायड्रा बनतो? जनक हायड्रापासून त्याला पोषण मिळते, छोटा हायड्रा बनतो, त्याचे पोषण जनक हायड्राद्वारे केले जाते. आणि मग त्याच्यानंतर मोठा झाल्यावर तो वेगळा होतो व स्वतंत्र जगतो. ठीक आहे, तर ही झाली बडिंग किंवा मुकुलायांची प्रोसेस. बरोबर, मग आता आपण याला हायलाइट करू कोणत्या कोणत्या प्रोसेस आपण आधी शिकलो. तर पहिल्यांदा आपण शिकलो रीजनरेशन. ओके, रीजनरेशन कोणामध्ये होतं? इट टेक्स प्लेस इन प्लॅनारिया. प्लॅनारियासारख्या छोट्या प्राण्यांमध्ये रीजनरेशन होतं. ओके, पुनर्जनन ज्याला मराठीत आपण म्हणतो. आणि याच्यात वैशिष्ट्य काय असतं? तर प्रत्येक पार्टपासून नवीन प्रत्येक तुकड्यापासून शरीराचा उर्वरित भाग तयार करता येतो. ईच पार्ट रीजनरेट्स रिमेनिंग पार्ट ऑफ द बॉडी. राईट, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण पाहिली बडिंग, मुकुलायन. ही बडिंगची प्रोसेस हायड्रामध्ये होते. बरोबर, फेवरेबल कंडिशन्स जेव्हा असतील, के पोषक वातावरण जेव्हा असेल, तेव्हा या हायड्राचा शरीर भित्तिकेवरती बड किंवा फुगवटा मुकुल तयार होते. आणि याची वाढ होऊन मग कालांतराने छोटा हायड्रा तयार होतो. ओके, हा छोटा हायड्रा, याचे जे पोषण आहे ते जनक हायड्राद्वारे होते. पॅरेंट हायड्रा त्याला पोषण देतो आणि मग त्याची वाढ झाली की तो वेगळा होतो आणि स्वतःचं जीवन स्वतः जगायला लागतो. ओके, आता बाकीचा जो भाग आहे तो आपण नंतर बघू.